तर सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी उद्या शरद पवारांची बैठक आहे. शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदेंनी ही माहिती दिली आहे. साताऱ्यासाठी पवार गटाचे 4 ते 5 जण इच्छुक आहेत अशी माहिती शशिकांत शिंदेंनी दिली आहे. तर महायुतीकडून उदयनराजेंचं नाव हे पहिल्या यादीत येणं अपेक्षित होतं असं सुद्धा शशिकांत शिंदे म्हणाले. उमेदवारी तर तिकडे आमच्याकडे अजिबात नाही आहे. इच्छुकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. नावं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. फक्त एकच आहे की कार्यकर्त्यांच्या मनोगत जाणून घ्यायचं आहे. त्यांच्या इच्छा काय, त्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी पवारसाहेब येत आहेत. प्रत्येक मतदारसंघातल्या 100 कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे, 50 ते 100 कार्यकर्त्यांशी. आणि त्यांचं मनोगत ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेणार आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला मिळालेली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून तशा प्रकारच्या बैठका आमच्या चालू आहेत. कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही.